नमस्कार, महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आम्ही यावर्षीचा स्टार महाराष्ट्राची या पुरस्कारानं आम्ही एका अशा नामांकित व्यक्तींना सन्मानित करणार आहोत आणि त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्याबद्दलची माहिती आम्ही जाणून घेणार आहोत. अशाच ठाणे महानगरपालिकेच्या 21व्या महापौर माननीय सौ मीनाक्षी राजेंद्र शिंदे मॅडम यांची आपण मुलाखत घेणार आहोत. जाणून घेऊयात त्यांच्याचकडून त्यांच्या यशाची वाटचाल. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. आपण 21व्या महापौर झाला आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये आपण काम करत असताना आत्तापर्यंतचा तुमचा अनुभव काय? खरं बघायला गेलं तर अनुभव बोलण्यापेक्षा कामाची जी पद्धत बघितली मी, जसं तुम्ही सांगितलं मी 21वी महापौर आहे, त्या 21व्या शतकात मी 21वी महापौर झालेली आहे आणि त्या माध्यमातून मी कामाचा जो धडाका लावलेला आहे, एकतर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पण आपण बरीचशी कामे ठाणे शहरामध्ये करतो आहे. गेल्या 10 वर्षाचा कार्यकाल बघितला असेल आणि आत्ताचा जो बघताय तो बराचसा फरक तुम्हाला जाणवेल. मोठे रस्ते असतील, पाण्याची जी 24/7 आमची संकल्पना आहे ती पण आता कुठेतरी आम्ही पूर्ण करायच्या ह्याच्यात आहोत, टप्प्यात आहोत. बरीचशी उद्यानं आहेत, मोठे मोठे गार्डन्स आहेत आणि आता मेट्रोचं प्रपोजल पण आमच्याकडे मान्य झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारची सुविधा ठाणे महापालिका नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे आणि नेहमी सक्रिय राहिलेली आहे लोकांमध्ये ठाणे महापालिका. तर ठाण्याचा विकास झपाट्याने होतो आहे आणि मला असं वाटतं की मुंबईची लोकं असतील किंवा इतर शहरातली लोकं असतील तर ते ठाण्याला पसंती देऊ लागलेले आहेत. त्याचं मुख्य कारण एक की ठाणे महापालिकेची कामाची पद्धत, आता आपण बघतोय की कचऱ्याच्या विल्हेवाटासंदर्भात पण आमची एक ठोस उपाययोजना चालू आहे आणि ती जर झाली तर बऱ्यापैकी कचऱ्याचा जो प्रश्न आहे तो पण सुटेल. पण बाकी शहरांमध्ये बघण्यापेक्षा आत्ता ठाणे शहरामध्ये कचऱ्याची समस्या पण बऱ्यापैकी सुटलेली आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत सगळीकडे चांगलंच हे बघायला मिळतं. पाण्याची पण टंचाई कुठे जाणवत नाही तेवढी जेवढी पूर्वी होती तेवढी आत्तापर्यंत जाणवत नाही ते, आणि चांगलं काम महापालिकेच्या माध्यमातून होताना दिसतंय. मॅडम, आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये आपल्या प्रभागातून जवळपास तुमची ही तिसरी वेळ असेल आणि तिसऱ्या वेळेस तुम्ही सतत निवडून येत आहे, याचं यशाचं गमक काय? ॲक्च्युली ज्या प्रभागात मी निवडून येते माझा जन्म त्या प्रभागात झालेला आहे आणि लोकांची अटॅचमेंट एवढी आहे की आजही लोक महापौर म्हणून मला बोलत नाही, माझ्या नावानेच बोलवतात. एकदम घरगुती वातावरण आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की महापालिकेचा हा जो घोडबंदरचा मानपडा गाव आहे, मी आजपर्यंत कुठल्याही इलेक्शनला लोकांना कधी पैसे वाटले नाही, कधी म्हणजे मी आता ऐकले बऱ्याच ठिकाणी की पैसे वाटल्याशिवाय मतदान होत नाही, पण माझ्या बाबतीत ती चुकीची संकल्पना असेल कारण माझ्या प्रभागात कुठेही पैसे वाटले जात नाही. लोक प्रचाराला स्वतःहून बाहेर येतात. आम्ही फक्त एवढंच सांगितलेलं की आत्तापर्यंत मी बघितलं राजकारणामध्ये ज्या प्रभागात पैसे वाटले जातात तर तो नगरसेवक ते पैसे जेवढे दिलेले आहेत त्याच्या दुपटीने कसे काढता येईल ह्याच्या विचारात असतो. पण आमचं असं आहे की आम्ही पैसे देणार नाही, पण रात्रीचं 2-3 कधी आवाज दिला तर आम्ही अवेलेबल असतो. मतं मागताना आम्ही त्यांच्या दारात जातो, पण निवडून दिल्यानंतर त्यांना आमच्या दारापर्यंत यायची कधीच गरज भासत नाही कारण सगळ्यांकडे आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि त्यानुसार ते आम्हाला कॉल करतात बाबा इथे गटर भरले आहे किंवा लाईन तुटली आहे किंवा पाण्याच्या समस्या आहेत किंवा इतर समस्या असतील तर ते कॉल करतात. आणि प्रभागात एक वैशिष्ट्य असतं, महिला नगरसेविका ज्या प्रभागात असते त्या प्रभागाला नक्कीच 2 नगरसेवक प्राप्त होतात, एक तर तिच्या नवऱ्याच्या स्वरूपाने आणि एक तिचा. पुरुष जर नगरसेवक असेल तर तिच्या बायकोची इन्व्हॉल्वमेंट कुठेच नसते, पण महिला नगरसेवक असेल तर त्या प्रभागात नक्कीच 2 नगरसेवक लोकांना मिळतात. मला असं वाटतं की महापौर झाल्यानंतर मी इथे बसते, आता 2.5 वर्षाचा माझा कार्यकाळ आहे, पण बाकी माझे मिस्टर सगळं वॉर्डात हँडल करतात तर ही लोकांना पण चांगलं आहे की बाबा एक नाही तर एक अवेलेबल आहे म्हणून, तर असं महिलांच्या बाबतीत नेमकं बघायला मिळतं आणि त्याच्यामुळे काम करायला पण इझी जमतं आम्हाला पण. मॅडम, मला हे विचारायचं की आपण महापौर झाला आणि मगाशी आपण चर्चा करत असताना सांगितलं की तुमचे मिस्टर तुमच्या कुठल्याही कामामध्ये इंटरफेअर करत नाही, तर तुमचा जो अनुभव आहे तो आमच्या प्रेक्षकांना सांगा, जेणेकरून महानगरपालिकामध्ये तुम्ही आलात आणि तिथून आतापर्यंतची तुमची जी काही हिंमत कशी वाढली आणि महापौर पदाचं तुमचं जे आहे काम कशा पद्धतीने निभावत आहे हे सांगा.
खरं तर नगरसेवक ज्यावेळी मी 2007 महिला वॉर्ड झाल्यानंतर नगरसेविका झाली त्यावेळी असं होतं की राजकारणाबद्दल मला कुठलीही कल्पना नव्हती आणि राजकारण काय असतं हे देखील माहिती नव्हतं. आणि त्यावेळी मिस्टरांनी सांगितलेलं की नाही मला विश्वास आहे तू जाऊन करशील म्हणून. तर माझं प्रॉब्लेम असं होतं की जाऊन करायला मला समजायला तर पाहिजे आधी काय करायचं आहे तिथे जाऊन. तर त्यांनी एकच सांगितलेलं मला की प्रभागातली कामं आहेत तिथे मी हेल्प करेल तुला, पण ज्यावेळी तुला मीटिंग वगैरे हँडल्स करायचे असतील, कुठल्या ऑफिसरला भेटायचं असेल, तर तुला स्वतःला जायला लागेल तिथे. तर मग त्यावेळी ते यायचे ऑफिसमध्ये घेऊन यायचे मला, गेटपर्यंत सोडायचे आले का आणि बोलायचे आता जा तिथे जाऊन मीटिंग तुझी हँडल करायची आहे किंवा काय. तर आजपर्यंत गेल्या म्हणजे 12 वर्ष आता मला कम्प्लीट होतील, ह्या 12 वर्षामध्ये माझ्या कामकाजात कुठेच त्यांनी इंटरफेअर केलेलं नाही. माझं जे डिसिजन असेल ते शेवटचं असेल इथे, पण घरी गेल्यानंतर एकदा घराचा उंबरटा ओलांडल्यानंतर बायको म्हणूनच मला आतमध्ये जावं लागतं. त्यावेळी राजकारण सगळं बाहेर राहतं आणि तिथे नवऱ्याचं जे नवरेपण असतं ते मला जपायला लागतं आणि त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे बॅलन्स करायला मी शिकलेली. आणि नवऱ्याच्या ह्या गोष्टीमुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या राजकारणाची मला माहिती झाली. असं होतं की ज्यावेळी आपल्याला पोहायला येत नाही आणि कोणी पाण्यात ढकललं तर जीव वाचवायसाठी आपण हातपाय मारतो, तशाच प्रकारची घटना माझ्याबरोबर घडली. राजकारणात कोणत्याही गोष्टीची माहिती नसताना मिस्टरांनी जेव्हा राजकारणात मला सक्रिय करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी त्यांचं इंटरफेअर कुठे नसल्यामुळे मी चांगल्या प्रकारे सक्रिय झाली याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषाने असं करावं, कारण महिलांना बघण्याचा दृष्टिकोन राजकारणात खूप वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे असं होतं की कोणी पत्रकार असेल किंवा बाकीचे नॉर्मल पब्लिक असेल ते ज्यावेळी प्रश्न घेऊन येतात त्यावेळी खुर्चीवर जी बसलेली व्यक्ती आहे तिच्याकडनंच उत्तर अपेक्षित असतं. त्यावेळी तिने जर सांगितलं की नाही थांबा माझ्या नवऱ्याला जाऊन विचारते, तर त्यावेळी समोरचा माणूस मागणं फुटफुटतं, अरे निवडून तर आम्ही तुला दिले तुझ्या नवऱ्याला काय विचारायचं म्हणून. तर असं कुठे होता कामं नाही. आपली कामं आणि आपली जबाबदारी जर आपल्याला माहिती असेल, प्रत्येक गोष्टीची जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही समोरच्याला आन्सर करू शकत नाही. आणि मग कुठेतरी तिथे महिलांचा कमीपणा दिसतो. आणि तसाच प्रकार मला असं वाटतं की प्रभाग समिती अध्यक्ष असेल किंवा विशेष समितीच्या ह्याच्यावर पण बायकांना बरीच पदं दिली जातात, पण त्या केबिनमध्ये त्यांच्या नवऱ्यांचीच मक्तेदारी चालते, बायका कुठेतरी बॅकफुटला असतात. तर हे होता कामं नाही. मी आज महापौर म्हणून 1.5 वर्षाचा कार्यकाल सांभाळते. माझे मिस्टर आजपर्यंत केबिनला येऊन कधीच कुठल्या कामामध्ये मला अजून पण बोलले नाही की हे डिसिजन चुकलं आहे तुझं किंवा हे तू चुकीचं बोलते. ते इथे नाही, बायको म्हणून घरी महापालिकेत येऊन कधीच मला बोलले नाही की ह्या विषयावरती तू बोलायला नव्हतं पाहिजे किंवा काय. तर ते त्याची तेवढी मी बॅलेन्स करते. माझी जी रेषा आहे किंवा माझी ज्या लिमिटेशन्स आहेत त्या मी सांभाळून काम करते. म्हणून मला असं वाटतं की राजकारणात मला हे इझी गेले 10-12 वर्ष जे काम करायच्या पद्धतीमुळे. मॅडम आपण महापौर झाला याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? खरं तर माझ्या कुटुंबाला जास्त देईल, कारण माझी छोटी मुलगी 3.5 वर्षाची होती आणि त्यावेळी मी पहिल्यांदा निवडून आली 2007. तर त्यांनी कधीच तक्रार केली नाही, कारण मी रात्री उशिरा 1:30, 2:00. आता तर परिस्थिती अशी आहे की 3 वाजतात, कधी 4 वाजतात, पण त्यांनी कुठेच तक्रार केली नाही की तू उशिरा येतेस किंवा काय. आणि मला कधी त्यांचा अभ्यास घ्यायला जमला नाही किंवा बाकीचे कामं करते मी, पण अभ्यास घेणं जो आहे प्रत्येक पॅरेंट्सला ते गरजेचं आहे, पण ते पण मला कधी घ्यायला जमलं नाही आणि त्याची तक्रार त्यांनी माझ्याकडे कधीच केली नाही. आणि दुसरं श्रेय देईल मी पालकमंत्र्यांना, कारण त्यांनी जर माझ्यातल्या गुणांना ओळखलं नसतं तर आज मला ह्या खुर्चीवर, कारण बरेच दिग्गज टपले होते म्हणजे ह्या पदासाठी रेसमध्ये होते, आणि त्याच्यात एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला तो पालकमंत्र्यांनी दिला. आणि त्याच्यामुळे राजकारणामध्ये असे सगळे बोलतात की महापौर पदासाठी खूप फायनान्शियली कंडिशन लागते, पण मी स्लममध्ये राहणारी महिला आहे आणि माझ्याकडे फायनान्शियल कंडिशन पण तेवढी नाही आहे की मी ह्या पदासाठी एलिजिबल असती फायनान्शियली बघायला गेलं तर. पण माझ्या कामाच्या ह्याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मला हे जे पद दिलं तर त्याच्या मागचं श्रेय मी त्यांना पण द्यायचे असते. मॅडम ठाणे जिल्ह्यामध्ये खासदार शिंदे आहे आणि पालकमंत्री शिंदे आहे आणि ठाण्याच्या महापौर शिंदे आहे, याच्यामध्ये तुम्हाला कुठे काही कधी काही लोकांनी प्रश्न विचारले?
बऱ्याच वेळा असं झालं की शिंदे बोलल्यानंतर त्यांचे रिलेटिव्ह म्हणजे एकनाथ शिंदेंची मी कोणतरी नातेवाईक असेल आणि नातेवाईक म्हणूनच मला महापौर म्हणून बसवले असं बऱ्याच लोकांचा ग्रह होता. पण लांब लांबपर्यंत माझा आणि त्यांचा कुठला संबंध नाही. मी दक्षिण भारतातली आहे, मी साऊथ इंडियन आहे, मी बँगलोरियन असल्यामुळे माझे मिस्टर महाराष्ट्रीयन आहे पण माझे मिस्टर पुण्याचे शिंदे आहेत आणि शिंदेसाहेब साताऱ्याचे आहेत. तर त्याच्यामुळे आमचं कुठली नातेवाईक किंवा असा वैयक्तिक आमचा कोणताही संबंध नाही. फक्त राजकारणात 2007 आल्यानंतरच फक्त आमची भेट झालेली आहे, नाहीतर असा आमचा संबंध नाही त्यांच्याशी काहीच. मॅडम जरा आम्हाला, आपण मगाशी चर्चा करत असताना तुमच्या शिक्षणाविषयी आपण बोललो, तर तुमचं जे शिक्षण आहे त्याच्याबद्दलच आमच्या प्रेक्षक महिलांनाही तुम्ही सांगा की कसं शिक्षण करावं. खरं तर मला असं वाटतं की 10वी माझे 2 सब्जेक्ट गेलेले 93 2 सब्जेक्ट गेले आणि त्याच्यानंतर 95 मी लव्ह मॅरेज केलं. त्यानंतर गेली 22 वर्षामध्ये कधीच असं झालेलं नाही की शिक्षणाची मला काय हेच वाटली नाही. पण आत्ता असं वाटतं की राजकारणात आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी, शिक्षण नसेल तर पुढे काही होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे मी विचार केला की नाही आत्ता आपल्याला शिक्षण करायलाच लागेल. त्यासाठी मी 2017 पूर्ण विषय घेऊन एक्झामला बसली आणि त्यावेळी मी जवळजवळ 1-1.5 महिना अभ्यास केला आणि संपूर्ण विषयात पास झाली. फक्त मॅथ्सचा विषय माझा राहिला आणि तो मला असं वाटतं की 2016 बसलेली मी आणि 2017 मी तो विषय दिला मॅथ्सचा आणि आता मी 10वी पास आहे. ज्यावेळेस तुम्ही परीक्षा द्यायला गेला त्यावेळेस झालेली ती घटना असं होतं की एक तर माझं हे बघाल तुम्ही पर्सनॅलिटी, तर मी अशी एकदम धिप्पाड आणि साडी वगैरे नेसलेली महिला ज्यावेळी एक्झाम हॉलच्या इथे चाललेली, त्या पॅसेजमध्ये पोलिसांचा बंदोबस्त असतो आणि शिक्षक पण उभे असतात मुलांना आतमध्ये घ्यायसाठी. तर त्यावेळी त्या शिक्षकांनी आणि पोलिसांनी मला अडवलं आणि त्यांनी सांगितलं अरे पॅरेंट्स नॉट अलाउड. तर त्यावेळी मला स्वतःला हसायला आलं तिथे बघितल्यानंतर आणि मी त्यांना थोडंसं हे केलं, मला आय एम नॉट पॅरेंट्स आय एम स्टुडंट आणि असं सांगितल्यानंतर ते पण म्हणजे चॅट झाले की काय आहे म्हणून ही बाई आत्ता 10वीची परीक्षा देते. आणि नंतर जेव्हा मी जाऊन बसली एक्झामिन हॉलमध्ये तर माझं बॅड लक की मी फ्रंट सीटवरच बसली आणि अशी परिस्थिती होती की सगळी 17-18 वर्षाच्या वयोगटातली मुलं होती आणि ती सगळी माझ्याकडे बघत होती. आणि त्यावेळी प्रिन्सिपलला माहीत पडलं की ह्या नगरसेविका आहेत आणि ह्या एक्झामला आल्या तिथे. तेव्हा प्रिन्सिपल आले आणि मला बोलले की आम्हाला आत्ता कळलं की तुम्ही नगरसेविका आहेत आणि गृहिणी आहात आणि मी म्हणून तुम्हाला खास भेटायला आलो, किती वर्षानंतर तुम्ही एक्झाम देत आहे. तर मी बोले मी कदाचित 23-24 वर्षानंतर एक्झाम देते. ते बोले मी तुम्हाला हँड्स ऑफ करतो कारण एवढ्या लोकांमध्ये बसून, एवढ्या मुलांमध्ये बसून एक्झाम द्यायचं म्हणजे ती खायची गोष्ट नाही आणि ह्या वेळेत तुम्ही जिद्द ठेवली आणि ती महत्त्वाची आहे. कारण तुमच्या जागी पॉलिटिकल बॅकग्राऊंडची लोकं असते तर कुठेतरी जाऊन बोगस डॉक्युमेंट्स बनवले असते किंवा डायरेक्ट पासचं सर्टिफिकेट घेऊन आले असते. तर तुम्हाला एवढी का हौस की तुम्ही मुलांमध्ये येऊन बसले. मेली नाही, माझं एक होतं की मला फ्रॉड करून पास व्हायचं असतं तर मी एवढी 10 राजकारणात गप्प बसली नसते, मी कुठं ना कुठं तरी रिझल्ट घेऊन आली असती. पण नाही मेली, मला कुठल्या तरी स्टेजला वाटलं की मला जाऊन स्वतः एक्झाम द्यायचं आणि मला पास व्हायचं आहे स्वतःला आणि त्याच्यासाठी मी एक्झाम दिले. अजून पुढे काही शिकायची आवड आहे? हो, मी आता ॲक्च्युली 12वीची तयारी करते. आता मला माझं एज्युकेशन जे राहिलेलं आहे ते मला असं वाटतं की आता ह्या स्टेजला मला कम्प्लीट करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी ते प्रयत्न करते आता. तुम्ही स्लम एरियामध्ये नगरसेविका आहात, तर त्या एरियामध्ये तुम्ही जे काही आश्वासनं दिली होती ते आत्तापर्यंत किती पूर्ण केली? मला असं वाटतं की प्रभागामधले ज्या अडचणी असतात ते बेसिक्स नीड्सवर डिपेंड असतं. एक तर तुम्हाला वॉटर मीटर गटर ह्या व्यतिरिक्त तुम्ही लोकांना काहीच देऊ शकत नाही. बोलायला मी तुम्ही जर माझं हे बघाल तर मी वचननामा कधीच करत नाही. कारण कसं होतं की बोललेल्या गोष्टी पूर्ण होतीलच असं नाही, तर त्याच्यामुळे ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या बोला. माझं एक तत्व राहिलेलं आहे नेहमीच की माझ्या आता ह्या इलेक्शनला तर माझ्या ह्याच्यामध्ये 13 कॅन्डिडेट होते पण मी त्यांच्या विरोधात कधी बोलत नाही. मी फक्त मी काय करणार आहे ह्यासंबंधीच बोलते आणि लोकांना हे पटतं की ही विरोधकांना कधीच म्हणजे हे करून बोलत नाही. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडनं हीच कामं होणार आहे आणि ती आपण करू शकतो,
तर तेवढंच मी बोलते आणि त्याच्यामुळे लोकांचा एवढा विश्वास आहे की आपण आता पाण्याचं माझ्याकडे प्रॉब्लेम नाही अजिबात, 2 तास संध्याकाळी 2 तास सकाळी असं पूर्ण पाणी येतं वेळेवरती, रस्त्याची टोटली आता कामं झालेली आहेत, टॉयलेट्सची जी राहिलेली आहेत ती कामं चालू आहेत आपली. आता प्रभाग माझा 40,000 घरात आहे, पूर्वी माझा 10,000 होता. तर आता जे अटॅच झालेले वॉर्ड आहे तर त्यांच्यामध्ये जी जी कामं राहिलेली आहेत, माझ्या प्रभागात टोटली मानपाडा प्रभाग जो आहे तो पूर्ण झालेला आहे आपला, बाकीची जी उर्वरित जी आत्ता आपल्याला संलग्न झालेली आहेत तर त्यांची कामं कुठेतरी पेंडिंग आहेत आणि ती करायचा प्रयत्न चालू आहे. मॅडम, महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची महानगरपालिका ठाणे आहे, याचं लोकसंख्या किती आणि आत्तापर्यंतची शहरामध्ये जो झालेला बदल आहे तो कसा कसा आहे? मला असं वाटतं 21 ते 22 लाखाच्या घरात असेल ठाण्याची लोकसंख्या. आणि आता जर बदल तुम्ही बघत असाल तर मला असं वाटतं की ठाण्यामध्ये मेट्रो येते किंवा इंटरनल मेट्रोची पण आपण व्यवस्था केलेली आहे. परत जलवाहतुकीचं प्रपोजल आपल्याकडे आहे, जे ट्रॅफिकची समस्या आहे. नवीन ठाणे जे वसतं आहे घोडबंदरला, तर त्या ठिकाणी बघाल तुम्ही जी रस्ता रुंदीकरण आहेत, आमच्या ठाणे महापालिकेने एवढे मोठे रस्ते केलेले आहेत, तुम्ही आता बघाल बऱ्याच ठिकाणी जाऊन, तर बऱ्यापैकी आम्ही कुठेतरी कंट्रोल केलेला आहे ट्रॅफिकवर. तरी पण तो प्रश्न सुटण्यासारखा नाही, कारण नवीन संकुलं होत आहेत आणि नवीन नवीन इमारती जिथे बनत आहेत तर त्यानुसार लोकसंख्येमध्ये खूप भरमसाठ वाढ होणार आहे. मला असं वाटते ठाणे शहरामध्ये मुंबईतून किंवा नवी मुंबईतून येणारी लोकं असतील किंवा इतर राज्यातून येणारी लोकं असतील त्यांची संख्या जास्त आहे. कारण आत्ता कसं आहे, नव्याने शहर वसतं आहे आणि ज्या एम्युनिटीज डेव्हलप झालेल्या आहेत, इथे ज्या पार्क्स असतील किंवा मोठे मोठे जे प्रोजेक्ट आम्ही डेव्हलप करतोय, तर ते लोकांचा कल जास्त आहे ठाणे शहराकडे बघण्याचा आणि त्याच्यामुळे बरीच वस्ती वाढण्याचा पण इथे आहे. त्याच्या वेगवेगळ्या आम्ही आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पण वेगळी संकल्पना ठेवलेली आहे आणि त्याच माध्यमातून कामं चालू आहेत आपली आता. मॅडम, ठाणे शहरामध्ये बरीशी गावठाण एरिया आहे, तर गावठाण एरियामध्ये जो 12.5% जो एक नियम आहे तो तुम्ही कसा राबवता? अजूनपर्यंत मला असं वाटतं क्लस्टरमध्ये काहीतरी त्यांचा विरोध होता की आम्हाला क्लस्टरमध्ये घेऊ नका म्हणून, तर आम्ही त्यांना तेच सांगितलेलं की जी जुनी गावठाणं आहेत तर त्यांचा विचार करूनच आम्ही क्लस्टरचं प्रपोजल मान्य करणार आहे. क्लस्टरचं अजूनपर्यंत प्रेझेंटेशन महासभेमध्ये झालेलं नाही आहे आणि त्यानुसार ज्या गोष्टी आम्हाला त्या गावठाणाला द्यायच्या आहेत तर आम्ही पण शेवटी निवडून आलेलो त्याच प्रभागात. बरेच स्लम्स जे आहेत ते काय काय गावठाणामध्ये मोडतात, तर त्या मतदारांच्या जोरावरच आम्ही निवडून आलेले आणि आम्हाला त्यांच्यासाठीच भांडायचं आहे. शेवटी शहरीकरण होत असताना कुठेतरी त्यांना पण न्याय द्यायला पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही बघतोय. तर आता मला असं वाटतं की ते प्रपोजल जेव्हा क्लस्टरचं किंवा इतर जे प्रश्न येतील सभागृहासमोर त्यावेळी लोकप्रतिनिधी त्यांच्याच बाजूने उभे असतील. मॅडम, कलाक्षेत्र म्हटल्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, परंतु सगळ्यात जास्त कलावंत मंडळी ठाण्यामध्ये राहते, तर कलावंतांसाठी तुम्ही असं काही तुमचं स्वप्न आहे का काही वेगळं पण काही करायचं? तुम्ही जर आत्ता बघाल ना तर ठाणे शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आता ज्या सिरियल्स आहेत मराठी चॅनलच्या सिरियल वगैरे त्याच्या शूटिंग्स सगळ्या ठाण्यात होतात. महापौर बंगला जिथे आहे उपवनचा त्या परिसरात जास्ती शूटिंग्स होतात आणि ठाणे ह्या साईडला घोडबंदर पट्ट्याला पण बऱ्याचशा शूटिंग्स चालू असतात. आपण एक तर काशीनाथ घाणेकर आपण हे केलेले आणि गडकरी पण आहे आपल्याकडे, तसंच आपण कळव्याला पण एक हे बांधायचं चाललेलं आहे आपलं, हां नाट्यगृह बांधायचं चालू आहे. प्रपोजल आहे ॲक्च्युली आणि त्यांच्यासाठी एक वेगळं व्यासपीठ तयार करायचं म्हणून आपलं एक प्रपोजल आहे आणि सगळ्या कलाकारांची पसंती ठाणे शहर आहे आत्ता आत्ता बघायला गेलं तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी हे करायचं कारण आमचं एक ठरलं होतं की सगळे कलाकार बसून एक दिवशी ठरवूया कुठे काय करायचं आपल्याला म्हणून, तर तशा प्रकारचं प्रपोजल पण त्याच्यावर पण विचार चालू आहे. मॅडम, वयोवृद्ध मंडळी जे आहेत यांच्यासाठी तुमचं काय नवीन योजना आहे? ॲक्च्युली महापालिकेच्या महिला बालकल्याणच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा योजना महिलांसाठी राबवतो. मला असं वाटतं ह्या टायमाला 35 कोटीच्या घरात आमचं ते प्रपोजल गेलेलं आहे आणि बऱ्यापैकी ज्या आर्थिक दुर्बल घटकातील महिला आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोचतोय. आता म्हणजे घरघंटी असेल किंवा इतर साहित्य वाटप वगैरे पण करतोय किंवा जी विधवा महिला आहे ज्या महिलेचे पती म्हणजे अकस्मात निधन होतं आहे त्यांना पण आपण 50,000 अनुदान देतोय. आणि ह्यावर्षी मी नवीन प्रपोजल केलेले की किन्नरांसाठी पण आपण अनुदान द्यायला पाहिजे, कारण समाजात त्यांचं एक वेगळं स्थान आहे आणि ते नाकारता कामा नये, कारण आपण त्यांना कुठल्याच ह्याच्यामध्ये
धरत नाही. फक्त मतदानापुरतं त्यांना अधिकार दिलेले आहेत, पण बाकीच्या फॅसिलिटीज पाहिजे त्या दिलेल्या नाही आपण त्यांना. तर त्यांना व्यावसायिक ह्याच्यासाठी किंवा त्यांना एक अनुदान म्हणून आपण 18,000 वार्षिक त्यांना ठेवलेले आहेत. आता मी प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटल असेल किंवा गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असेल त्यांना एक पत्र दिलेलं आहे की अशा प्रकारच्या जे किन्नर लोक आहेत त्यांना फ्री त्यांची टेस्ट वगैरे घ्यावी म्हणून. कारण आपल्या फॅमिलीज असतात, त्यांच्या फॅमिलीज नसतात आणि त्यांना बघणारं कोण नसतं, तर त्याच्यासाठी त्यांना हे करा. नोकरीमध्ये पण त्यांना 1% आरक्षण द्या म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी त्याचं प्रपोजल मला दिलं आहे की आम्ही त्याच्यावर विचार करतो आहे म्हणून. कारण बरेच लोक आहेत अशी टॅलेंटेड आणि पर्याय दुसरा काय नाही आणि समाजात त्यांना अशी चांगली वागणूक मिळत नाही आणि त्याच्यामुळे नको त्या कामाकडे ते लोक वळतात. तर हे होऊ नये ह्याच्यासाठी आपण हे केलेलं आहे. आणि बाकीच्या ज्या योजना आहेत, मला असं वाटतं की आपण पेन्शन योजना पण करायचं म्हणून ठरवलेलं 60 अबोववाल्यांना, पण महिला बालकल्याणचा असा प्रॉब्लेम आहे की फक्त महिलांसाठीच त्या योजना होतात, पुरुषांना कुठेच तिथे हे केलं जात नाही. तर ज्या बाकीच्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण गोष्टींची आम्ही माहिती देतो लोकांना आणि नागरिकांपर्यंत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मॅडम, आतापर्यंत तुम्ही बरेचसे प्रश्नांची उकल केली. एक शेवटचे काही 2 प्रश्न आहेत. तुमची आवड काय आहे? माझी आवड, मला गाणी ऐकायला पण आवडतं आणि बोलायला पण आवडतं, पण माझा तेवढा आवाज नाही आहे चांगला, पण मला आवडतं. ॲक्च्युली जुनी गाणी, मला आत्ताची गाणी काहीच कळत नाहीत. आत्ता जी यंग जनरेशन जे पॉप सॉन्ग आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे, तर मला ती आवडत नाही. मला जुनी जी गाणी आहेत तर ती खूप आवडतात. तुम्ही फॅमिलीसाठी वेळ कसा? माझं असं असतं की सकाळी घरातनं निघताना, माझी मुलगी आता छोटी मुलगी 11वीला आहे, तर सकाळी ती 5:30 उठायला लागतं तिला आणि मग तिची तयारी, किंवा ती आता स्वतः स्वतःची तयारी करते, पण गेल्या वर्षीपर्यंत 10:30 तिची रोज केसं बांधायची, तिची सकाळी 6:15 व्हॅन यायची आणि मग तिला त्या पोराला सांगून सोडायला लावायचं. असंच रुटीन माझं जे आहे सकाळी घरातनं, मग नाश्ता बनवायचा, जेवण बनवायचं आणि मग निघायचं, हे अजून पण चालू आहे. महापौर जरी झाली तर हे पद काय शाश्वत नाही आणि परत आपल्याला कुठेतरी त्याच आपल्या नेहमीच्या जीवनशैलीमध्ये कधी ना कधीतरी जायला लागणार आहे आणि त्याच्यामुळे मी माझ्या सवयी बदललेल्या नाही आहेत. कारण असं होतं की माणसाच्या डोक्यात एकदा हवा गेली की पोस्ट आलं का सगळंच आल्यासारखं होतं आणि नंतर परत त्या पदावरनं जेव्हा आपण खाली उतरतो तर ते आपल्यासाठी जड असतं की जाऊन परत तेच काम करायचं आहे. तर मी ते न होऊन देता गेली 12 वर्ष माझं सातत्य ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग कपडे धुवायचे असतील, भांडी घासायचे असतील, लादी पुसायची असेल, जेवण बनवायचं असेल, आजही लाईट बिल भरायचं असेल, टॅक्स भरायचं असेल, ती पण कामं करते मी. माझी जी रुटीन्स आहेत, भाजी आणायचं आहे, मच्छी आणायचं आहे, ते सगळी कामं माझी जबाबदारी मी कधीच झटकलेली नाही. मी म्हणून महिलांना सांगते की आत्ता आपण आबला राहिलेलो नाही आहे म्हणून. आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलायला पाहिजे. नेहमीच मी आबला म्हणून स्वतःहून बोलून घेऊ नका, कारण आपण स्पेशल आहोत. कारण आपण दुहेरी भूमिकेत जगतो, एक तर मी राजकारणात पण काम करते आणि एकीकडे माझं घर पण सांभाळते, त्याच्यामुळे आपण खूप स्पेशल आहोत. देवाने काहीतरी बघून महिला हे एक बनवलेलं आहे असं की ते सगळी नाती जपून सगळ्यांना सांभाळत असतं आणि त्याच्यामुळे मी स्वतःला स्पेशल समजते. मॅडम, तुम्ही महापुरांचा बंगला तुम्हाला भेटलेला असताना तुम्ही तो का नाकार? कसं आहे, महापुरांचा कार्यकाल 2.5 वर्षाचा आहे. मी जर माझा प्रभाग सोडून जर त्या बंगल्यात राहायला गेली तर जी लोकांची माझी नाती आहेत ती कुठेतरी दुरावतील आणि त्या उद्देशाने मी परत तिथेच आली. कारण आपल्याला जमण्यासारखं नाही, कारण जिथे राहायचं आहे आपल्याला, जिथे काम करायचं आहे, ते सोडून जर मी राहिली तर लोकांना पण ते थोडंसं बघायला जड गेलं असतं. कारण हिला पद मिळालं आणि ती लगेच गेली तिथून, म्हणून तो मी हे ठेवलेलंच नाही. मी महापालिकेच्या कुठल्याच फॅसिलिटीज घेतलेल्या नाही, फक्त एक ही केबिन जी महापालिकेची कामकाजासाठी लागते ती आणि त्यांची गाडी, हे सोडलं तर माझ्याकडे महापालिकेचं काहीच नाही. मॅडम, महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साई सागर एंटरटेनमेंटतर्फे जो आम्ही तुम्हाला स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देणार आहोत, हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित कराल? मी खरं तर माझ्या नवऱ्याला समर्पित करेल. कारण त्यांनी जर माझ्यातली टॅलेंट जर त्यांनी त्यावेळी अनुभवला नसता तर कदाचित मी आज ह्या खुर्चीवर नसते. कारण कसं आहे, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं बोलतात, पण यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असतो हे कुठेतरी मला पण मान्य करायला लागेल. कारण कसं आहे, एक विश्वास लागतो,
राजकारणात आल्यानंतर प्रत्येक वेळी मला असं वाटतं की रोजचं मला नाही बोललं तरी 200-300 पुरुषांमध्ये बसायचं असतं आणि मग तिथून कामाची माझी सुरुवात असते. आणि तो जर विश्वास माझ्या नवऱ्याने ठेवला नसता तर आज मी या खुर्चीवर बसली नसते. आणि म्हणून माझा हा पुरस्कार माझ्या मिस्टरांना समर्पित असेल. धन्यवाद मॅडम, आपण आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि आमच्या प्रेक्षकांना नक्कीच तुमची मुलाखत एकदम सगळ्यात जास्त आवडेल असा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.